नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केली आहे. या 3 आरोपींकडून 1,33,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या 3 जणांच्या टोळीने नवी मुंबई परिसरातील नेरूळ, APMC, वाशी, तुर्भे आणि NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले आहे. आकाश कांबळे, सिद्धेश शौर्य आणि इम्रान शेख अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या आरोपीकडून जवळपास 1,33,000 रुपयांचे मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे फुंडे येथे न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजची 8वीतील दीक्षा रमेश वर्तक हिने विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रस्ते अपघातापासून स्वातंत्र्य मिळवण्यात माझे योगदान या विषयावर केलेल्या भाषणात दीक्षा वर्तक या विद्यार्थिनीने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. यावेळी न्हावाशेवा वाहतूक शाखेचे निरीक्षक नीरज चौधरी, उरण वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नारळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मागील 2 वर्षे कोरोनामुळे या सणावर निर्बंध आले होते. यंदा मात्र कोळीवाड्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. अलिबागसह मुरुड, दिघी, श्रीवर्धन, नावगाव, भरडखोल, वरसोली, रेवदंडा येथील कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सणानिमित्त कोळीवाडा परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्या असून या मिरवणुकांची समुद्रकिनारी सांगता झाली. कोळी बांधवांनी आपल्या होड्या विविध रंगबिरंगी पतकांनी सजवल्या होत्या. त्या ठिकाणी पूजा अर्चा करून सोन्याने मढवलेला नारळ सागराला अर्पण करण्यात आला. नारळी पौर्णिमेबरोबरच येणारा रक्षाबंधनाचा सण देखील जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक म्हणून बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधली आणि आपल्या रक्षणाची हमी घेतली. पनवेल तालुक्यातील मालडुंगे, धोदाणी, गाढेश्वर परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक येथे क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली. या दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या वतीने मालडुंगे, धामणी, देहरंग, बाबदेववाडी, धोदाणी आणि गाढेश्वर परिसरात बाईक रॅली काढण्यात आली होती. बाईक रॅलीनंतर धोदाणी येथे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून समाजातील बांधवांना जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच गायिका उषा वारगडा यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. या कार्यक्रमांना सरपंच हर्षदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पदू दोरे, काळूराम वाघ, सीते वाघ, सोमनाथ चौधरी, गणपत वारगडा यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते. आपटा गावातील कुंभार समाजाचे जुन्या पिढीतील मूर्तिकार नारायण वाडेकर आणि त्यांच्या पत्नी सुमती वाडेकर हे वयाच्या 75 सुद्धा मूर्तिकला जपत आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने त्यांची गणेश मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू आहे. आपटा हे एक खेडे असूनही गावातील लोक मूर्ती बनवण्याची आपली कला आजही जपत आहेत. गावातील तरुण पिढीतील कलाकार प्रसाद टेंबे हे शाडूच्या मूर्ती गणेश भक्तांच्या आवडीप्रमाणे बनवून देत असून त्यांनी बनवलेल्या मूर्त्या बाहेरच्या देशातही पाठवल्या जातात. यंदाही गणेश मूर्त्यांची बिदागी वाढलेली आहे. रंग, मजुरी आणि शाडूच्या मातीचा दर वाढलेला असल्याने ही बिदागी वाढली असल्याचे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचे म्हणणे आहे. शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला ही निवड करताना विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आमची नैसर्गिक आघाडी नसून ही आघाडी एका विपरीत परिस्थितीत तयार झाली आहे. आम्ही विरोधी पक्षात बसणार होतो पण जी युती झाली ती परमनंट नाही असे पटोले म्हणाले होते. त्यानंतर पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. अंबादास दानवे यांच्या निवडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पनवेल महापालिकेतर्फे यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून घेण्यात येणारे मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क आणि अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सव शुल्क माफ करावे अशी मागणी गणेश मंडळांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नोंदणी शुल्क माफ करण्याचे कळवण्यात आलेले आहे. त्यानुसार गणेश देशमुख यांनी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क आणि अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशनच्या वतीने दुसऱ्या जिल्हास्तरीय जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रसायनीमधील स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 180 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुकापूर शाखेने प्रथम, प्रशांत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्ली शाखेने द्वितीय, मनीष पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल संघाने तृतीय, तर संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांची 27 आणि 28 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र क्रीडा आणि युवा संचलनालय आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने पेण येथे राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे 42 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन युनायटेड शोटोकॉन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मंदार पनवेलकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंगचे अध्यक्ष सुरेश कोळी, सागर कोळी, संदीप माने यांनी मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा यासाठी भारतीय जनता पार्टी नेरळ शहराच्या वतीने नागरिकांना 1000 तिरंगा ध्वज भेट देण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरळ गावासाठी 500 तर नेरळ भाजपने 500 झेंडे आणले होते. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर यांच्या हस्ते जकात नाका येथून हा तिरंगा ध्वज वितरण कार्यक्रम सुरू झाला. यावेळी नेरळ भाजप अध्यक्ष अरुण नायक, माजी अध्यक्ष अनिल जैन, ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या सेलच्या वतीने महाडमध्ये मुलींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात महिला आणि मुलींना प्रशिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. अशात काही संकट आले तर त्यातून कसा बचाव करायचा याचे मोफत प्रशिक्षण भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सेलच्या जिल्हा संयोजिका नीलिमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विठ्ठल नातेकर आणि वैभव सकपाळ यांनी मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले. तसेच 3 दिवसांचे हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुणकर, मंजुषा कुद्रीमोती, तालुकाध्यक्ष जयवंत तळवी, सरचिटणीस महेश शिंदे, शहराध्यक्ष निलेश तळवटकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रश्मी वाजे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भाजप भटके विमुक्त महिला आघाडी कामोठे मंडळाच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ उज्ज्वला हाके आणि कोकण विभाग संयोजिका डॉ समीरा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सण साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, उत्तम जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राखी बांधली. यावेळी महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा विद्या तामखडे, कामोठे मंडळ अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली देवडे, संगीता तामखडे, मनीषा बेरगळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
टाळेबंदीच्या काळात साखळी आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खटले विनाविलंब मागे घेतले जातील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. टाळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी एप्रिल 2021 मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. या दरम्यान कायदा सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नसताना देखील या व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. या संदर्भात पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोरोना काळातील हे खटले मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर हे खटले विनाविलंब मागे घेतले जातील असा ठोस आश्वासन फडणवीस यांनी दिले अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी गुरुवारी दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा असे निर्देश फडणवीस यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले आहेत.